बहुआयामी व्यक्तिमत्व नामदेव चौगुले 25,000 रोपे लावून समाजाला पर्यावरणस्नेही उपक्रमाचा नवा आदर्श दिला. डॉक्टर प्रशांत अथनी यांचे प्रतिपादन. सर्वांच्याकडून सर नामदेव चौगुले सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर त्यांना असंच सद्बुद्धी, सद्गती आणि चांगलं दीर्घायू आणि चांगली तब्येत देऊ. सर स्वतः एक शिक्षक आहेत. शिक्षक असून फक्त शिक्षणाकडे त्यांचा कल नाही, समाजाकरता, शिक्षणाकरता, वनीकरणकरता, झाडांच्याकरता सर स्वतःला वाहून घेतात. आता काल मी अर्जुनीला गेलो होतो, सरांची शाळा पाहण्यासारखी आहे. एक साधी खेड्यातील मराठी शाळा ज्याला 10 अँड्रॉईड TV विदाऊट सगळं आहे, जी मुलं इथं बसून 13 देशांसंगत कनेक्ट करू शकतात, असं शिक्षण सरांनी मुलांच्यापर्यंत पोचावंसारखं ग्रामस्थांना घेऊन केलेलं आहे. सरांचा स्वभाव काय चांगला आहे, सगळ्यांना एकत्र करून घेऊन चालणे. मी असंच देवाकडे प्रार्थना करतो की सरांना चांगली हेल्थ, वेल्थ आणि माइंड द्यावं. थँक्यू. श्री विश्वकर्मा अभिवृद्धी संघ लेटेक्स कॉलनी निप्पाणी येथे नियोजित उद्यानात वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी निप्पाणीतील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत अथनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सो अपूर्वा श्री नामदेव चौगुले यांच्या हस्ते औदुंबर वृक्षाचे रोपण करण्यात आले. या प्रसंगी फिरोज चाऊस, माजी मंडल अधिकारी राजकुमार मेस्त्री, HLL चे माजी ऑफिसर सुधीर गंगाधर, विश्वकर्मा अभिवृद्धीचे अध्यक्ष प्रकाश सुतार, खजिनदार संजय सुतार, प्राची गोरे चौगुले, रणजित गोरे, वासंती सुतार, स्वराज पोटे, अरुण सुतार, दशरथ सुतार, बाळासो सुतार, प्रथमेश सुतार, ज्योतिबा लोहार, ओंकार सुतार, साईनाथ सुतार, सर्व सदस्य उपस्थित होते. आज सर्वांनी शुभेच्छा देऊन जीवन जगण्याची एक नवीन ऊर्जा दिल्याबद्दल चौगुले परिवारामार्फत सो अपूर्वा चौगुले यांनी आभार मानले. इच्छेखातर त्यांनी हा उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या कॉलनीमध्ये वृक्ष लावून साजरा केला. त्याबद्दल त्याचबरोबर त्यांचा वाढदिवसानिमित्त हा जो उपक्रम आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे आणि माझ्या आयुष्यासाठी, माझ्या मुलीच्या आयुष्यासाठी आणि समाजासाठी त्यांचा मला खूप अभिमान वाटतो. त्यामुळे मी या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देते. चांगलं आरोग्य, चांगलं यश त्यांना चिंतन करून ईश्वरचरणी प्रार्थना करते. आभार मानायचं. त्याचबरोबर या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण आलात आणि शुभेच्छांचा वर्षाव केला, त्याबद्दल आम्ही सर्वांच्या चौगुले परिवारातर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार. विश्वकर्मा अभिवृद्धी संघ आणि त्या मंडळाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, त्याचप्रमाणे ज्याने या जमिनीमध्ये प्लॉट निर्माण केले ते या जमिनीचे मालक रविप्रसाद आवटे, आमचे परममित्र डॉक्टर प्रशांत आत्ने आणि नेहमीच आमच्या समवेत असणारे आमचे सावलीसारखे फिरोजभाई चाऊस आणि उपस्थित सर्व मान्यवर, आपण वेळोवेळी वाढदिवस किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण करत असतो पण तो एक दिवसापुरता कार्यक्रम होतो. पण गेली बरीच वर्षे या पर्यावरणामध्ये काम करत असताना आम्ही सुद्धा केलं की भविष्य काळामध्ये आपण 9 लाख 10 लाखाची गाडी घेऊ शकतो पण आपल्याला सावली विकत घेता येत नाही. आणि ज्या पृथ्वीवरती आपण जन्माला आलेलो आहोत तर ही वसुंधरा जर आपल्याला पुन्हा नव्यानं जर आपल्याला हिरवी करायची असेल, डॉक्टरांनी परवाचे उदाहरण सांगितलं होतं की भूतानचं, म्हणजे भूतानसारख्या ठिकाणी 10 आणि 11 हे जर टेम्परेचर राहत असेल आणि आपल्याकडचा आजचा जर विचार केला तर 40-41 हे टेम्परेचर आहे, तर आम्हाला वाटते की प्रत्येकानं थोडं जर या पर्यावरणावरती काम केलं तर निश्चितपणानं आपल्यालासुद्धा हे जे वाढणारं तापमान आहे हे तापमान कमी करता येईल. या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही एक असा विचार केला की आपण ज्या पर्यावरणामध्ये नेहमीच जन्माला आल्यापासून ते अगदी आपल्या शेवटपर्यंत आपण या पृथ्वीवरती राहतो, तर या पृथ्वीवरती आपल्याला थोडे जरी काही झाडं लावता आले आणि फक्त लावण्यापुरतं मर्यादित न राहता आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी होऊन प्रत्येकाने जर एक एक झाड जगवायचं म्हटलं तर निश्चितपणानं हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे होईल. माझ्या या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्यांनी मला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत, कारण तुमच्या शुभेच्छा आमच्यासाठी एक वर्षभरासाठी ती खूप ऊर्जा असते. कारण आम्ही जी वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो तरी कामं करण्यासाठी खऱ्या अर्थानं डॉक्टर साहेब आम्हाला ऊर्जा असते आणि तुम्हा सर्वांची वाद निश्चितपणानं आम्हाला
जीवन जगण्याची एक नवी दिशा देतील. तुम्हा सर्वांचं आभार न मानता मी सदैव आपला ऋणी राहीन.